मित्रांनो आपल्याला जर रोटर खरेदी करायचा असेल तर आपल्याला रोटर खरेदी करण्यासाठी शासनाकडून पस्तीस ते पंचेचाळीस हजार रुपयापर्यंतचं जे अनुदान आहे आपल्याला यामध्ये मिळणार आहे तर रोटर खरेदी करण्यासाठी आपल्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे याबद्दलची सर्व माहिती आपण याच्यामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपण घर बसल्या दे देखील याचा अर्ज जो आहे तो भरू शकता चला याबद्दलची सर्व माहिती आपण स्टेप टू स्टेप आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया शेतकरी बंधूंनो आपल्याला यासाठी जर अर्ज करायचा असेल तर महाडी बी टी महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे त्यानंतर आपल्या वेबसाईटवरती गेल्याच्यानंतर उजव्या साईडला आपल्याला शेतकरी योजना असा पर्याय आपल्याला दिसेल या पर्यायावरती आपल्याला सर्वप्रथम क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे नवीन अर्जदार नोंदणी करत असताना जे रेडमार्क आहेत ती सर्व माहिती आपल्याला भरायची आहे जसं की आपलं नाव वापरकर्ता नाव पासवर्ड आपल्याला भरायचं आहे ईमेल आय डी नाही भरला तरी चालेल त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक भरून ओ टी पी पाठवायचा आहे आणि आपल्याला नोंदणी करायची आहे आपण नोंद या ठिकाणी आपण नोंदणी केल्याच्यानंतर नोंदणी आपली झालेली आहे अशा प्रकारे सांगाल आपला युजर आय डी पासवर्ड सेव्ह करायचा आहे पुन्हा आपल्याला अर्जदार लॉग इनवरती क्लिक करायचा आहे आपण जो युजर आय डी पासवर्ड टाकलेला आहे तो टाकायचा आहे टाकून आपल्याला लॉग इन करायचा आहे आपण या ठिकाणी पाहू शकता लॉग इन केल्याच्यानंतर आपलं प्रोफाईल स्थिती शून्य टक्के आहे आपल्याला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे पुन्हा आपली सर्व माहिती आपल्याला भरायची आहे जसं की रेडमार्क ज्या ठिकाणी आहे तीच माहिती आपल्याला भरायची आहे रेड मार्क जर नसेल आपण तर इतर माहिती नाही भरली तरी चालेल माझं नाव टाकलेलं आहे पॅन कार्ड नाही तरी चालेल आत्महत्याग्रस्त कुटुंबातील नाही त्यानंतर सैनिक क्षेत्रामध्ये आहात का नाही आपण कॅटेगरी जी आहे एस सी एस टी आणि इतर म्हणजे इतर कॅटे ओपन कॅटेगरी इतरमध्ये टाकायची आहे त्यानंतर अपंगत्व आप नाही आपल्या बँकेचा जो खाते नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आय एफ सी कोड जो आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि आपल्याला फक्त जतन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे जसं जतन कराल आपली प्रोफाईल पुढं गेलेली दिसेल आपण पाहू शकता पस्तीस टक्के पूर्ण झालेले आहे आपला कायमचा जो पत्ता आहे तो आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे आपण जिल्हा तालुका आपलं जे गाव आहे ते आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे या व्यतिरिक्त आपला पत्र व्यवहाराचा जो पत्ता आहे कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या स्वरूपाचा हा एकच असेल तर खाली आपल्याला हो या पर्यावरती क्लिक करायचा आहे आपल्याला या ठिकाणी आपण पिनकोड टाकत आहे या आपण या ठिकाणी ही पाहू शकता हो या बटनावरती क्लिक केलं जतन बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर पुन्हा एकदा प्रोफाईल आपली सत्तर टक्के झालेली आहे असं दाखवेल त्यानंतर आपल्याला इतर गावामध्ये जमीन आहे का आपल्याला विचारलेलं आहे ज्या गावात जमीन आहे त्याची डिटेल या ठिकाणी भरायची आहे जरी वेगळ्या गावात राहत असाल तर या ठिकाणी फक्त जमिनीचीच डिटेल भरायची आहे सर्वात महत्त्वाचा विषय आपल्याला आठचा क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे बरेचसे शेतकरी काय करतात या ठिकाणी सात बाराचा जो गट नंबर असतो तो टाकतात परंतु सात बारा नंबर वेगळा असतो आठचा क्रमांक वेगळा असतो तो आठवरती आपल्याला उपलब्ध झालेला दिसेल जसं की मी या ठिकाणी माझा आठ क्रमांक तीनशे चौदा टाकलेला आहे आणि गट नंबर जो आहे तो माझा एकशे तेवीस आहे या ठिकाणी माझं जे क्षेत्र आहे ते सामायिक क्षेत्र आहे एक पॉईंट पस्तीस आर तर हे सामायिक टाकलेलं आहे गट नंबर जो आहे मी वेगळा आहे आणि आठचा क्रमांक जो आहे तो वेगळा आहे तर हे जी क्षेत्र आहे माझं वैयक्तिक नाही सामायिक आहे जर एकट्याचंच असतं तर मी वैयक्तिकमध्ये सर हे सर्व क्षेत्र टाकलं असतं परंतु मला आता सामायिक क्षेत्रामध्ये एक पॉईंट पस्तीस आर टाकत आहे हे सर्व क्षेत्र सिंचनाखाली आहे का तर होय टाकायचं आहे इतर माहिती कोणती भरायची नाही आणि आपल्याला सर्व माहिती सेव्ह करायची आहे पुढे काहीच करायचं नाही फक्त पुढे जा पुढे जा हा जो पर्याय आहे निवडायचा आहे आपलं जे पीक असेल ते आपल्याला निवडायचं आहे हे सर्व माहिती भरल्याच्या नंतर आपली जी प्रोफाईल आहे ती शंभर टक्के झालेली आहे असं आपल्याला दिसेल त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे स्क्रीन दिसेल आपली प्रोफाईल शंभर टक्के झालेली आहे पाहू शकता आता अर्ज करा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे अर्ज आपल्याला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे आपण पाहूया तर त्यासाठी कृषी यांत्रिकीकरण हा जो पर्याय आहे यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे आपण ह्याची सर्व प्रोसेस पाहूया यामध्ये आपण जर पाहिलं मुख्य घटक कृषी अवजारासाठी अर्थसहाय्य त्यानंतर आपण जर पाहिलं तर ट्रॅक्टर पॉवर चलित अवजारे हा जो पर्याय आहे या पर्यायावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आपला जो, जो ट्रॅक्टर आहे तो किती एच पी आहे त्याची माहिती भरायची आहे यानंतर आपल्याला असंख्य असे अवजारं जे आहेत ते आपल्याला दिसतील तर आपल्याला रोटाविटर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि पाच फूटपर्यंत क्लिक करायचं आहे म्हणजे आपण पाच फुटापेक्षा कमी कोणताही घेऊ शकता जास्त हवा असेल तर ते आपण निवडू शकता अशा प्रकारे आपल्याला निवडायचं आहे बाकी काही करायचं नाही तो पूर्ण होण्यासाठी आपल्याला पेमेंट करायचं आहे तेवीस रुपयापर्यंतचं पेमेंट आपण आपल्या मोबाईलच्या नेट बँकिंगच्या माध्यमातून किंवा क्यू आर कोड जो आहे तो स्कॅन करून देखील करू शकता तर तेवीस रुपये आपले कट होतील आणि या योजनेमध्ये आपला नंबर जो आहे तो लागू शकतो एकदा फॉर्म भरला तर पुन्हा पाच वर्षे फॉर्म भरण्याची कोणत्याही प्रच प्रकारची आवश्यकता नाही तर अशाच प्रकारे आपण अर्ज भरावा अशी मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो या योजनेच्या संदर्भात जर आपल्याला काही अडचणी असतील तर आपण आम्हाला कमेंट्समध्ये विचारू शकता किंवा अशाच डेली नवनवीन अपडेटसाठी आपण आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा महाराष्ट्र योजना डॉट कॉम या वेबसाईटला भेट देऊ शकता तर अशा प्रकारे आपण सर्व शेतकरी बंधू अर्ज करतील अशा प्रकारची एक अपेक्षा आहे नवीन ज्यावेळेस माहिती आमच्यापर्यंत उपलब्ध होईल आपल्यापर्यंत माहिती सादर केली जाईल तर आपण या ठिकाणी मी अर्ज केलेल्या बाबीवरती क्लिक करून आपला अर्ज सेव्ह करून ठेवू शकता अशाच डेली माहितीसाठी आपण आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू